आणि आता पाहूयात लोकसभा तयारीचा आढावा. लोकसभा निवडणुकीसाठी आमची चाचपणी सुरू आहे. मुंबई ठाण्याच्या बैठका झाल्यात. राज ठाकरेंची माहिती तर व्यासपीठावर एकत्र आलं म्हणजे युती आघाडी होत नाही. भाजपसोबतच्या युतीच्या चर्चेवर राज ठाकरे यांचं उत्तर. जगभर मतदान चित्क्यावर होतं, आपणच व्होटिंग मशीन का घेऊन बसलोय? बटण दाबल्यावर मतदान झालं की नाही ते कळत नाही. राज ठाकरे यांचा ईव्हीएम मशीनवर हल्ला बोल. एवढंच नाही तर आपण केलेलं मतदान कुणाला झालं तेही कळत नाही असाही लगावला टोला. राज ठाकरेंना याआधी ईव्हीएम पटलं होतं, आता पटत नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा राज ठाकरेंवर पलटवार, पण राज ठाकरेंना पुन्हा ईव्हीएम पटेल असाही विश्वास व्यक्त. मला संधी द्याल अशी आशा बाळगते. सुरेंद्र पवारांची बारामती करणारा भावनिक साथ, तर खासदार होण्याच्या 2 वर्ष आधीपासूनच मतदारसंघात दौरे करत होते. सुप्रिया सुळेंचा सुरेंद्र पवारांना टोला. बारामती मतदारसंघामध्ये आज अजितदादांचे 3 मेळावे होते. पत्नी सुरेंद्र पवारांचे बारामतीमध्ये विविध कार्यक्रम, तर भोरमध्ये सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीमध्ये महिलांची कुस्ती. जेपी नड्डांकडून शिंदे आणि अजित पवार गटाला कमळावर लढण्याचा प्रस्ताव. चोरलेल्या चिन्हावर लोक मतदान करणार नाहीत असं नड्डा म्हणाले. संजय राऊतांचा दावा. पक्षाकडे लोकसभेची उमेदवारी मागितली, लढणार आणि जिंकणार. पुणेकरच निवडणूक हातात घेऊन मला विजयी करतील, काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांच्याकडून विश्वास व्यक्त. केंद्रीय मंत्री नारायण राणे, मंत्री दीपक केसरकर आणि आमदार नितेश राणेंचा एकाच गाडीमधून प्रवास. मी तुम्हाला राजकीय बातमी दिली, नारायण राणेंची मिश्किल प्रतिक्रिया.